भावना गवळी यांनी केलेल्या घोटाळा प्रकरणी काल भावना गवळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली माध्यमांसमोर तपास यंत्रणांबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं आहे त्यामुळे भावना गवळी यांनी शरद पवार आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी शिवसेना नेते हरीश सारडा यांनी अशी तक्रार केली आहे तक्रारदार हरीश सारडा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कल्पना नळस्कर यांनी जे ने शिवसेनेचे नेते आहेत हरीश सारडा ते, हरी ते आपल्याबरोबर त्यांनी कंप्लेंट देखील दाखल केलेली आहे आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये भावना गवळीच्या अगेन्स्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ याचिका देखील दाखल केलेली आहे तुमचं काय म्हणणं आहे काल शरद पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि भावनागवळी यांची बाजू राखली आहे त्याच्यावरती काय म्हणणं आहे शरद पवार साहेबांनी भावना गवळीची बाजू नाही राखली भावना गवळींनी शरद पवारला भेटून चुकीची माहिती दिली दिशाभूल केली तिने त्यांना असं सांगितलं की माझ्या दोन तीनच संस्था आहेत जेव्हा की भावना गवळीच्या बारा संस्था आहेत दोन जनशिक्षण आहेत डी फार्म आहे बी एम एस आहे बी फार्म आहे आणि सात कंपन्या आहेत तिच्या व्यावसायिक भागीदार सईद खान शेरुगोलकांच्या सहा कंपन्या आहेत यांचं कोट्यविधीचं ट्रान्झॅक्शन आहे परंतु कोणाचा तरी आपल्याला आधार मिळावा मोठ्या नेताचा आणि ईडीची दिशाभूल व्हावी म्हणून त्यांनी हे शरद पवार साहेबाकडून करून घेतलं <coughs> मी यासंदर्भात भावनागुळींना सांगेल की तुम्ही शरद पवारच्या माध्यमातून जी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुम्ही महाराष्ट्राची तुमच्या मतदारसंघाची पक्षाची आणि शरद पवारांची जाहीर माफी मागितली पाहिजे बाकी जी सरकारी यंत्रणा आहेत ती त्यांना मदत करते आहे का पोलीस यंत्रणा खास करून वाशिमची त्यांना खूप मदत करत आहे मला पोलीस फोन करून सांगतात वाशिममध्ये येऊ नका तुमच्या जीवाला धोका आहे मी त्यांना सुरक्षा मागितली तर मला सुरक्षा देत नाहीत मग आता आठ दहा दिवसासाठी सुरक्षा दिली परत भावनागुळीने दबाव आणला परत सुरक्षा काढली आणि आमच्या इथे एक यशवंत खेडगे के नावाचे वाय एस पी आहेत हे डी वाय एस पी भावनागवळीच्या कार्यकर्त्यासारखे काम करतात एक दोनदा तर त्यांनी माझा मोबाईल ट्रॅकिंगवर लावून रेकॉर्डिंगवर लावून माझं लोकेशन काढून भावनागुळीच्या गुंडांना दिलं आणि भावना गवळीचे गुंड त्या त्या गावात मला मारायला शोधायला आले होते माझ्या जीवाला धोका आहे आणि तो फक्त आणि फक्त भावना गवळी आणि डी वाय एस पी यशवंत केडगे के, यांच्या मिलीभगतमधून आहे आणि माझा खून भावनागौळी आणि यशवंत केडगे के करणार असं मला खा खात्री वाटतं नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर खासदार भावना गवळी यांनी शरद पवार यांची दिशाभूल केली आणि म्हणून त्यांनी ती सगळी प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्यांची पाठराखण केली असं दिसतं आहे त्याच्यामुळे भावना गवळींनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी यांनी माग मागणी केलेली आहे सोबतच यांच्या जीवाला धोका आहे असंही त्यांनी सांगितलं आहे कल्पना सूर लोकशाही न्यूज नागपूर